बारावीची परीक्षा सुरू झाल्यानंतर कॉपीची अनेक प्रकरणं बाहेर आली आहेत. त्यात आता कॉपी करू देण्यासाठी केंद्र प्रमुखच पैसे मागत असल्याची तक्रार एका विद्यार्थिनीने केली आहे. परीक्षेत पास करण्यासाठी 2000 रुपयांची मागणी शिक्षकांनी केल्याचं पत्र भोकरदन तालुक्यातील या विद्यार्थिनीनं मंडळाच्या अध्यक्षांना पाठवलंय. पैसे दिले नाहीत तर नापास करू, भरारी पथकाद्वारे कारवाई करू अशी धमकीही देण्यात आल्याचं या पत्रात म्हटलंय. दुष्काळी स्थिती असल्यानं आपल्याकडे पैसे नाहीत, त्यामुळे आत्महत्या करण्यावाचून पर्याय नाही असं या विद्यार्थिनीनं म्हटलंय. मी त्या विद्यार्थिनीचं अभिनंदन करू इच्छितो की ज्या विद्यार्थिनीने अशा प्रकारची तक्रार मंडळाकडे केलेली आहेत याबाबतीत संपूर्ण शहानिशा केली जाईल आणि त्या विद्यार्थिनीला पूर्ण न्याय हा दिला जाईल आणि त्या परीक्षा केंद्रावर कोणताही गैरप्रकार होणार नाहीत आणि त्या विद्यार्थिनीने कोणत्याही दबावाला बळी पडण्याचं कोणतंही कारण नाहीत. जर तुमच्या कॉलेजमध्ये असं काही घडत असेल तर त्याची तक्रार करण्यासाठी मराठवाड्यातले विद्यार्थी खालील पत्त्यावर संपर्क साधू शकतात. बघा, सुखदेव डेरे अध्यक्ष, राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळ, उस्मानपुरा, औरंगाबाद. आपण कुठे तक्रार कराल? सुखदेव डेरे अध्यक्ष, राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळ, उस्मानपुरा, औरंगाबाद. नेमक्या या विद्यार्थिनीने काय तक्रारीत म्हटलंय आपण या संदर्भात अधिक जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी विशाल करोळे सध्या आपल्याबरोबर आहेत. विशाल, नेमकं काय या विद्यार्थिनीची तक्रार आहे? केंद्र प्रमुखांनी तिच्याकडे पैशाची मागणी का केली? ग्रामीण भागात कॉपी सर्रास चालतात असं चित्र आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं आणि त्याचं एक उदाहरण समोर आलेलं आहे. अन्वा या गावची ही घटना आहे. या ठिकाणी सर्रास कॉपी चालतो असा या मुलीनं आरोप केलाय. तिथं जर त्या सेंटरवर तुम्हाला कॉपी करायची असेल तर केंद्र प्रमुखांना पैसे द्यावे लागते आणि त्यानंतरच तिथं कॉपी करता येतं असा आरोप या विद्यार्थिनीने केलाय. मात्र ही विद्यार्थिनी म्हणते माझ्याकडे काहीही पैसे नाही, त्यामुळे मला पैसे देणं शक्य नाही आणि मी विना कॉपीची पास होऊ शकते अशा परिस्थितीत मला हे पैसे का मागितले जात आहे असा सवाल या विद्यार्थिनीने केलाय. तिने केंद्र प्रमुखाला याबाबत सांगितलं, मात्र सतत पैशांची मागणी होत असल्यामुळे या मुलीनं अखेर बोर्डांच्या अध्यक्षांकडेच याची तक्रार केली आहे. बोर्डाच्या अध्यक्षांनी याची तातडीनं दखल घेतली आहे, त्या ठिकाणी शिक्षणाधिकाऱ्यांना पाठवण्यात आलंय. या संपूर्ण प्रकरणाची आता चौकशी सुरू आहे. मात्र ग्रामीण भागात अशा पद्धतीनं कॉपी थांबवण्याऐवजी कॉपीला जर प्रोत्साहन मिळत असेल तर नक्की शिक्षणाचा दर्जा तिथं काय असेल याचाही विचार करण्याची गरज आहे. दरम्यान आता बोर्ड जरी यावर कारवाई करत असलं तरी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची गरज आहे. त्यासोबतच असले प्रकार अजून कुठे चालत असेल तर त्याचीही माहिती घेतली जाईल असं बोर्डाच्या अध्यक्षांनी सांगितलंय आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा आता पुढे होऊन याबाबतच्या तक्रारी कराव्यात असं आवाहनही बोर्डाच्या अध्यक्षांनी केलंय. भूषण, धन्यवाद विशाल या सविस्तर माहितीसाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.